आपल्या चॅनल मध्ये मी रुपाली सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत करते। आजची आपली हेल्दी रेसिपी असणार आहे स्नॅक्स रेसिपी आहे। चवीला भन्नाट लागते, कुरकुरीत अशी बनते, बनवायला एकदम सोपी आणि एकदम हेल्दी अशी ही रेसिपी आहे, ती म्हणजे मिक्स व्हेज कटलेट। तर रेसिपी आपण लगेच स्टार्ट करणार आहोत। तुम्हाला दिसते एकदम छान अशी ही रेसिपी बनलेली आहे। एक मोठा बाउल घेतलाय, यामध्ये मी 3 मीडियम साइजचे बटाटे उकडून घेतले, साले काढलेत आणि बारीक करून मी या बाउलमध्ये घेतलेले आहेत। तसंच आपण अर्धा कप इथे शिमला मिर्च बारीक केलेली तीही ऍड केली आहे। या ठिकाणी मी अर्धा कप मक्याचे दाणे आणि वटाणा एकत्र केलाय आणि थोड्याशा पाण्यामध्ये हे शिजवून घेतलेलं आहे, ते मी पाणी काढून घेतले प्रॉपर आणि इथे ऍड केले। अर्धा कप आपण किसलेलं गाजर घेतलेलं आहे आणि यावरती आपण अर्धा कप कांदा बारीक चिरून घेतलेला आहे। तर सगळ्या गोष्टी आपल्याला प्रॉपर बारीक करायच्या आहेत। पाव कप बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 चमचाभर मी इथं आलं किसून घेतलं आणि 3 मिरच्या एकदम बारीक चिरलेल्या मी इथं ऍड करते। चवीनुसार तिखटाचं प्रमाण तुम्ही ठरवू शकता। 1 चमचा मी लिंबाचा रस घातलेला आहे। 4 काजू आपण बारीक करून यामध्ये घालणार आहोत। भाज्यांनंतर आता आपण कोरडे मसाले घालणार आहोत। 1/2 चमचा इथं हळद घेतलेली आहे। हळद घातल्यानंतर 1/2 चमचा आपण गरम मसाला घालणार आहोत। मसाल्यानंतर आपण इथं 1 चमचा धने जिरे पूड ऍड करतो आहोत। तर हे सगळे मसाले आपण घातल्यानंतर सगळ्यात शेवटी आपण इथं मीठ घालतो आहोत। सगळे साहित्य आपण एकत्र करून घेतलेले आहेत, मिक्स करून घेतोय। त्यानंतर स्वच्छ हाताच्या सहाय्याने आपल्याला हे मिश्रण मळून घ्यायचंय, याचे आपल्याला बॉल्स बनवायचे, या हिशोबाने आपण हे मिश्रण एकत्र करून घेणार आहोत। या कटलेटमध्ये तुमच्या आवडीच्या भाज्या तुम्ही ऍड करू शकता। ज्या भाज्या कच्च्या वापरू शकता त्या तुम्ही कच्च्या घाला, ज्या शिजवायची गरज आहे त्या थोड्याशा शिजवून तुम्ही यामध्ये ऍड करायच्यात। पण लक्षात ठेवा, ज्या शिजलेल्या भाज्या आहेत त्यातलं पाणी पूर्णपणे निघालं पाहिजे। या मिश्रणामध्ये कटलेटच्या बाइंडिंगसाठी आपण इथे ब्रेड क्रम्सचा वापर करणार आहोत। तर साधारण मला इथं 5 चमचे ब्रेड क्रम्स लागलेला आहे, कमी जास्त लागू शकतो। घरच्या घरी सोप्या पद्धतीने ब्रेड क्रम्स कसं बनवायचं याचा व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे, त्याची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये आणि आय बटनमध्ये देत आहे, ती तुम्ही चेक करू शकता। तर ब्रेड क्रम्स हे सूपमध्ये यूज केले जातात, तसंच कटलेट किंवा काही क्रिस्पी पदार्थ तुम्ही बनवत असाल तर त्यामध्ये पण ब्रेड क्रम्सचा वापर होतो। आता इथं आपलं मस्त असं मिश्रण तयार झालेलं आहे। हातामध्ये मी बॉल्स बनवून घेते, तुम्हाला जो आकार हवा आहे तो तुम्ही इथं देऊ शकता। मी सध्या बॉल्सच बनवून घेते। एकसारखे असे छोटे बॉल्स बनवायचे, थोडेसे आपल्याला चपटे करायचे, म्हणजे मस्त तेलात टाकल्यानंतर व्यवस्थित दोन्ही बाजूने ते तळता येतात। तर असे सगळे बॉल्स मी इथं तयार करून घेतलेले आहे। आता कटलेटला कोट करण्यासाठी एका बाउलमध्ये 2 चमचे मी मैदा घेते आणि त्यामध्ये थोडं पाणी घालून मी प्रथम हलवून घेणार आहे आणि परत थोडंसं पाणी आपण ऍड करणार आहोत। आपल्याला थोडंसं पातळ हे मिश्रण हवंय। यामध्ये 2 चमचे मैद्यासाठी साधारण 5 चमचे पाणी मला लागलेलं आहे। इथं पसरट अशा डिशमध्ये ब्रेड क्रम्स तुम्ही पाहत आहात, यामध्ये आपल्याला हे जे कटलेट आहेत ते घोळवून घ्यावे लागतात, म्हणून पसरट डिशचा मी इथं वापर केलेला आहे। तर आता आपली ऑलमोस्ट तयारी झालेली आहे। एकीकडे तेल तापण्यासाठी मी ठेवलेलं आहे। तर कटलेट मी हातात घेतल्यानंतर मैद्याच्या पाण्यामधनं आपण ते बुडवून घेतलेत आणि मग आपण ब्रेड क्रम्समधनं ते घोळवून घेत आहोत। आता हे पूर्णपणे ब्रेड क्रम्स आपल्याला ह्याला व्यवस्थित लावून घ्यायचेत आणि मग आपण गरम तेलामध्ये हे कटलेट तळून घेणार आहोत। चांगल्या गरम तेलामध्ये आपण कटलेट सोडणार आहोत आणि मेडियम ते हाय फ्लेमवरती आपण हे कटलेट थोडासा कलर चेंज होईपर्यंत आपण हे तळून घेणार आहोत। तर छान क्रिस्पी असे हे आपले कटलेट इथं लगेच तळून होतात, जास्त वेळ तळण्यासाठी लागत नाही। तर मस्त रेसिपी आहे, हेल्दी रेसिपी आहे। हव्या त्या भाज्या तुम्ही यामध्ये ऍड करू शकता। मुलं काही भाज्या खात नाहीत तर त्याचा वापर तुम्ही या कटलेटमध्ये करून त्यांना त्या भाज्या खाऊ घालू शकता। तर अशा पद्धतीने संध्याकाळचा चहा हा भन्नाट होणार आहे। ही रेसिपी तुम्ही संध्याकाळी बनवून बघा, मस्त कडक असा चहा बनवा आणि तुम्हाला ही रेसिपी नक्की आवडेल, मला खात्री आहे। व्हिडिओ तसंच रेसिपी थोडी जरी आवडली असेल तरी एक लाईक करायला प्लीज विसरू नका। तुमच्या ज्या काही प्रतिक्रिया असतील त्या तुम्ही कमेंट्सद्वारे मला कळवू शकता। हे चॅनल जर तुम्ही फर्स्ट टाइम बघत असाल तर सबस्क्राईबचं एक लाल बटन असतं ते प्रेस केलं तर तुम्हाला रोजच्या माझ्या रेसिपींचा आस्वाद घेता येईल। तर नक्की सबस्क्राईब करा। भेटूया परत एका छानशा रेसिपीसोबत। धन्यवाद।